नमस्कार, किचन गार्डनिंगच्या पहिल्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. भाजीपाला हा आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. न्यूट्रिशनिस्टच्या मते आपल्या आहारात दर डोळी 300 ग्रॅम भाजीपाला असायला हवा. यापैकी 100 ग्रॅम आलेभाज्या, 100 ग्रॅम इतर भाज्या आणि 100 ग्रॅम कंद व इतर मुळभाज्यांचा समावेश असायला हवा. काही भाज्या हंगामी असतात, काही भाज्यांच्या लागवडीसाठी योग्य बियाण्यांची आवश्यकता असते, पण मग या लॉकडाऊनच्या काळामध्ये बियाणं आणायची कुठून असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. डोंट वरी, मी माझ्या किचन बागेत अशा भाज्या उगवणार आहे ज्यांच्या बियाणांसाठी मला थांबून राहावं लागणार नाही. आज मी माझ्या बागेत गाजर लावणार आहे. कच्चा गाजर, कोशिंबीरमध्ये गाजराचा वापर, गाजर हलवा, गाजरचा मोरांबा, लोणचे असे अनेक पदार्थ लोकप्रिय आहेत. गाजरामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते. गाजराची पाने सलाडमध्ये वापरल्यास ॲनिमिया दूर होतो. गाजराच्या रोज सेवनाने चष्म्याचा नंबरही कमी होतो. यातील कॅल्शियम, फायबर, विटॅमिन सी आणि विटॅमिन बी यामुळे गाजर नियमित खाल्ल्यास हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते आणि हृदयरोगावर मातही करता येते. चला तर मग सुरुवात करूया. बियांपासून गाजराचे रोप तयार करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. सध्या आपल्या किचनमध्ये गाजर असेलच अथवा भाजी मार्केटमध्ये तो सहज उपलब्ध होऊ शकेल. मी ही सर्व रोपं तयार करण्याची प्रोसिजर पाण्यावर करणार आहे. आपल्याकडे कोकोपीट, माती असेल तर तुम्ही त्यातही प्रयोग करू शकता. गाजरचा वरचा भाग आपण कट करून घेणार आहोत आणि एका बशीमध्ये पाणी घेऊन तो आपण त्यात अशा प्रकारे ठेवणार आहोत. गाजर हे कंदमूळ असल्यामुळे त्याच्या पृष्ठभागावरही रोपे तयार करता येऊ शकतात. तेव्हा उर्वरित गाजराचेही लहान तुकडे करून आपण पाण्यात भिजत ठेवणार आहोत. हे तुकडे मी या जारमध्ये पाणी घेऊन 1 दिवसासाठी भिजत ठेवलेले आहेत. पाण्यात भिजत ठेवल्याने या पाण्यात पोटॅशियम, विटॅमिन्स, प्रोटीन्स व इतर खनिजे समाविष्ट झाली असतात. त्यामुळे हे पाणी उद्या मी माझ्या इतर झाडांसाठीही वापरणार आहे. 2 ते 3 दिवसात या गाजराला कोंब आलेले आपल्याला दिसते. अशा प्रकारे लागवड केल्यावर अंदाजे 80 ते 90 दिवसात आपल्यासाठी गाजर तयार होतील. पण त्यापूर्वीच अंदाजे 20 दिवसातच आपल्याला त्याची पाने सलाडमध्ये सजवून आस्वाद घेण्यासाठी मिळणार आहेत. तुम्हाला आजचे हे सत्र कसे वाटले हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि तुमच्या गाजराच्या रोपाचे फोटोजही आम्हाला शेअर करा. आणि पुढच्या सेशनसाठी आमच्या एन्फर्फ हायड्रोफोनिक्सच्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.